विकासाच्या पार्श्वभूमीवरती अजित दादांच्या बरोबर जायचा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. जो खानापूर तालुक्यातील तसेच खानापूर मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तिथे रोजगाराचा युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, अनेक अशी महत्त्वपूर्ण विकास कामं आहेत की ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये त्या भागामध्ये एक आमूलाग्र बदल होईल असे काही जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या निमित्तानं अजितदादांशी बोलणं घेतल्यानंतर, अजितदादांनी तशी कमिटमेंट दिल्यानंतर आम्ही अजितदादांच्याबरोबर जायचा हा निर्णय घेतलेला. जयंत पाटील साहेबांनी कधी आजपर्यंत म्हणजे भेटायला येऊन तुमच्या काही समस्या जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला? माननीय जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या परीनं आम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु भविष्यकाळाचा वेद किंवा भविष्यकाळ लक्षात घेता आदरणीय दादांच्यावर जाणं असं आम्हाला सगळ्यांना वैचारिकदृष्ट्या बरोबर वाटते. आणि दादांसारखा रोखठोक माणूस की जो विकास कामासाठी अगदी कमाल मर्यादेपर्यंत मदत करतो, असा माणूस जर आपल्याला सत्तेमध्ये तुम्ही बरोबर या तुम्हाला लागती मदत करतो असं जर शब्द देत असेल तर माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्याला त्यांच्याबरोबर जाणं हे क्रम प्राप्त आहे. आणि तशी मागणी माझ्या आज उपस्थितीवर तुमच्या लक्षात आली असेल की युवकांच्यामध्ये ज्येष्ठांच्यामध्ये सगळ्यांच्या एक उत्सुकता आहे ना, एक आकर्षण आहे दादांच्याबद्दल, त्यामुळं त्या दबावापोटी मला हा निर्णय घेणं क्रम प्राप्त आहे. आणि भविष्य काळामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातला बहुमोल विकास होण्यासाठी आता मी दादांच्यावर आम्ही जातो. त्याच्यामध्ये दुसरा एक उल्लेख या निमित्ताने मी करतो की ही नुसती सुरुवात आहे. काय हे तासगाव तालुक्यातले काही नेते मंडळी जे पूर्वी अगदी आरार आबांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आबांच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी बहुमूल्य असं काम केलं अशी सुद्धा मंडळी आज अजितदादांच्या बरोबर आमच्या सगळ्यांच्या बरोबर यायला तयार आहे. ही एक सुरुवात आहे असं मी या निमित्तानं म्हणेन. भविष्य काळामध्ये अनेक नेते मंडळी चांगली आपल्या अजितदादांच्या बरोबर काम करायला सांगितलं सुद्धा इच्छुक होते. खानापूर अटपाडी मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान आमदार आहेत अनिल बाबळ, परंतु या मतदारसंघावरती आपल्या गोपीचंद पडळकरांनी पण हक्क सांगितलेला आहे, याकडे कसं बघतो? प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. ज्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका मांडतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भविष्यात ज्यावेळी ह्या महायुतीचे जागा वाटप होईल त्यावेळी ही जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा घटकांनाच मिळाली पाहिजे. आणि अजितदादा सांगतील तो उमेदवार इथं पूर्ण ताकदीनिशी त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहू आणि त्यांना निवडून आणून अजितदादांच्या विचाराचा आमदार खानापूर विधानसभा मतदारसंघात झालाच पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतो. वालवा न्यूज एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.